नमस्कार माझ्या बालमित्रांनो साईराम मित्रांनो आज आपण मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत तर मराठीमध्ये आपला पुढचा पाठ आहे पदार्थाच्या चवी ओळखा पाहू तर आपण या पाठामध्ये काही पदार्थाच्या चवी पाहणार आहोत म्हणजे काही पदार्थ दिलेले आहेत त्या पदार्थांच्या चवी कशा ओळखायच्या त्या आपण शिकणार आहोत तर पहा जेव्हा आपण एखादा पदार्थ खातो तेव्हा त्या पदार्थाची चव आपल्याला ओळखता येते तर असे काही पदार्थ या पाठामध्ये आहेत ते आपण पाहूया आता या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते पहा काय आहे चकली आपण दिवाळीमध्ये चकली हा पदार्थ बनवतो तर चकलीची चव कशी असते कशी असते सांगा चकलीची चव तिखट असते काय आहे तिखट चकली आहे जेव्हा आपण एखादा पदार्थ खातो तेव्हा त्याची चव आपल्याला समजते आणि म्हणून चकली हा तिखट पदार्थ आहे आता या चित्रामध्ये पहा तुम्हाला काय दिसते कोणते चित्र आहे रव्याचे लाडू तुम्हाला दिसतात तर लाडू हा गोड पदार्थ आहे लाडू हा गोड पदार्थ आहे आपण दिवाळीच्या फराळामध्ये बेसनचे लाडू रव्याचे लाडू आपण बनवतो तर लाडू हा गोड पदार्थ आहे आता पहा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते कोणते चित्र आहे कोणते आहे कैरी त्याला आपण इंग्लिशमध्ये रॉ मँगो असे आपण म्हणतो म्हणजेच कच्ची कैरी ही आहे तर या कैरीचा वापर आपण पिकल बनवण्यासाठी करतो पिकल म्हणजे लोणचे बनवण्यासाठी करतो पहा जेवणामध्ये आपण पिकलचा वापर करतो म्हणजेच पिकल आपण खातो म्हणजेच लोणचे आपण खातो तर ही कच्ची कैरी आहे आणि या कैरीची चव आंबट असते तशी आहे आंबट जेव्हा आपण खातो त्यावेळेला आपल्याला त्याची चव आंबट लागते आता या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते पहा तर एका बाऊलमध्ये साखर आहे का आहे साखर म्हणजेच शुगर आहे तर आपण घरामध्ये लाडू बनवण्यासाठी खीर बनवण्यासाठी जिलेबी बनवण्यासाठी त्याच्यानंतर बासुंदी बनवण्यासाठी म्हणजेच गोड पदार्थ बनवण्यासाठी आपण साखर या याचा वापर करतो साखरेचा वापर आपण करतो म्हणजे साखर हा गोड पदार्थ आहे पुढचे चित्र पहा कोणते आहे कोणते आहे चिंच कोणते आहे चिंच त्यालाच इंग्लिशमध्ये आपण टॅमेरिंड असे आपण बोलतो आता जेवणामध्ये या चिंचेचा वापर केला जातो किंवा फिश बनवण्यासाठी सुद्धा चिंच वापरली जाते आता चिंचेची चव आंबट असते चिंचेची चव आंबट असते तुम्ही जर खाल्ला असाल तर तुम्हाला त्याची चव समजते आणि म्हणून चिंच हा आंबट पदार्थ आहे आता हे चित्र कोणते आहे पहा तर हे आहे मीठ मीठ याने सॉल्ट आपण इंग्लिशमध्ये बोलतो आता प्रत्येक अन्नपदार्थ जेव्हा आपण बनवतो खाण्यासाठी तेव्हा आपण मिठाचा वापर करतो कारण मीठ हा खारट पदार्थ आहे आपण जेव्हा अन्न बनवतो तेव्हा जर आपण अन्नपदार्थामध्ये मीठ जर टाकले नसेल तर सगळे अन्न आपल्याला अळणी लागते आणि म्हणून मिठाशिवाय चव नाही असे म्हणतात आणि म्हणून मीठ हा पदार्थ खारट आहे मीठ कसे असते खारट असते आता हे चित्र पहा कोणते आहे तर याला आवळा असे बोलतात काय बोलतात आवळा तर इंग्लिशमध्ये त्याला इंडियन घोसबेरी असे बोलतात तर या आवळ्याचा वापरसुद्धा आपण पिकल बनवण्यासाठी किंवा म्हणजेच लोणचे बनवण्यासाठी केला जातो आवळा पावडर केसांना लावण्यासाठी सुद्धा वापरली जाते तर आवळा हा तुरट पदार्थ आहे जेव्हा आपण आवळा खातो त्यावेळेला त्याची चव आपल्याला एकदम थोडीशी आंबट तुरट अशी आपल्याला लागते तर आवळा हा तुरट पदार्थ आहे त्यालाच आपण इंग्लिशमध्ये इंडियन गोजबेरी असे आपण म्हणतो आता हे चित्र पहा कोणते आहे तर हे आहे कार्ले त्याला आपण इंग्लिशमध्ये बिटा गार्ड असे आपण बोलतो तर कार्ले हा कडू पदार्थ आहे आपण जेव्हा कारले खातो त्यावेळेला ते आपल्याला कडू लागते पण आपल्या शरीरासाठी कारले हे खूप औषधी आहे आणि म्हणून प्रत्येकाने कारले खाणे गरजेचे आहे जेव्हा मम्मी कारल्याची भाजी बनवते त्यावेळेला तुम्हाला ती आवडत नाही तुम्ही खात नाही पण कारल्याची भाजी सगळ्यांनी खाल्ली पाहिजेत कारण खूप औषधी आहे आणि म्हणून कारले जरी कडू असले तरी ते खाल्ले पाहिजे आता आपण पदार्थांच्या चवी पाहिल्या तर या ठिकाणी सुद्धा एका साईडला तुम्हाला पदार्थ दाखवलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला तुमचं फेसियल एक्सप्रेशन दाखवलेलं आहे तर त्याचा आपण अभ्यास करूया पहा तुम्हाला पहिला पदार्थ दिलेला आहे साखर साखर गोड असते जेव्हा एखादा तुम्ही गोड पदार्थ खाता त्यावेळेला तुमचा चेहरा कसा होतो पहा तुमचं फेसियल एक्सप्रेशन कसं होतं पहा तुम्ही एकदम स्मायली होता म्हणजे तुम्ही तुम्हाला हसायला येते म्हणजे अरे वा किती छान गोड पदार्थ आहे असे तुम्ही बोलता आणि म्हणून साखर गोड असते पुढचा पदार्थ पहा कोणता आहे चिंच आता चिंच आंबट असते जेव्हा तुम्ही चिंच खाता त्यावेळेला तुमचे फेसियल एक्सप्रेशन पहा कसे होते तुमचे टंग अशी बाहेर येते म्हणजे एकदम तुम्हाला तो पदार्थ आंबट लागतो त्याच्यानंतर पुढचा पदार्थ पहा कोणता आहे मीठ कोणता आहे मीठ आणि सॉल्ट मीठ खारट असते जेव्हा एखाद्या अन्नपदार्थामध्ये मीठ जर जा जास्त झालेले असेल तर आपलं फेसिंग कसे होते पहा एकदम डोळे आपले बंद होतात आणि एकदम आपण किती खारट आहे असे आपण म्हणतो तर मीठ हा खारट पदार्थ आहे किंवा मीठ खारट असते त्यानंतर पुढचा पदार्थ पहा कोणता आहे आवळा कोणता आहे आवळा तुरट असतो पहा जेव्हा तुम्ही आवळा खाता त्यावेळेला तुमचं फेसियल एक्सप्रेशन पहा कसे होते तुमचे टंग बाहेर येते आणि एकदम असं आपण किती तुरट आहे किती आंबट आहे असं आपण बोलतो तर आवळा हा तुरट असतो त्यानंतर पुढचे चित्र पहा कोणते आहे कारले तर कारले कडू असते जेव्हा आपण कडू पदार्थ खातो त्यावेळेला आपले एक्सप्रेशन पहा चेहऱ्यावरची चे, आपल्याला रडायला येतं कधी कधी किती कडू आहे असं आपण बोलतो मी खाणार नाही मी कारल्याची भाजी खाणार नाही असे तुम्ही बोलता बरोबर की नाही तर कारले हे कडू असते जरी कारले हे कडू असले तरी ते सगळ्यांनी खाल्ले पाहिजे आता पहा चित्र पहा आणि पदार्थाच्या चवी आठवा आणि सांगा आताच आपण पदार्थांच्या चवी आपण पाहिलेल्या आहेत त्या कशा ओळखायच्या हेही आपण शिकलेलो आहोत तर तुम्हाला चित्रामध्ये बाऊलमध्ये साखर दाखवलेली आहे आता मला सांगा साखरेची चव कशी असते तर साखरेची चव गोड असते साखर गोड असते पुढे पहा कारले कसे लागते तुम्हाला चित्र दाखवलेले आहे कारले कसे लागते सांगा मला चव कारल्याची तर कारले हे कडू लागते म्हणजे कारल्याची चव कडू असते पुढचा प्रश्न पहा काय आहे मिठाची चव कशी असते मिठाची चव खारट असते मिठाईची चव कशी असते खारट असते पुढचा प्रश्न पहा चिंचेची चव कशी असते तुम्हाला चित्रामध्ये चिंच दाखवलेली आहे चिंचेची चव आंबट असते चिंचेची चव कशी असते आंबट असते जेव्हा तुम्ही खाता त्यावेळेला चिंच आपल्याला आंबट लागते पुढचा प्रश्न पहा चित्रातील तुरट चव असणारा पदार्थ कोणता तुम्हाला ओळखायचा आहे कोणता पदार्थ आहे चित्रातील तुरट चव असणारा पदार्थ आहे आवळा कोणता आहे आवळा हा तुरट चव असणारा पदार्थ आहे तर बालमित्रांनो आज आपण पदार्थाच्या चवी ओळखा पाऊ हा लेसन आपण शिकलेलो आहोत समजला का तुम्हाला समजला ना व्हेरी गुड तर तुम्ही अशा अनेक पदार्थांच्या चवी ओळखायला शिकले पाहिजेत अंडरस्टूड व्हेरी गुड धन्यवाद बालमित्रांनो